नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील, स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये। मित्रांनो, आज आपल्याला भायखळा राणीची बाग येते, इकडे बीएमसी तर्फे फ्लावर शोचा आयोजन केलेलं आहे आणि आज आपण ते सगळे आपल्या व्हिडिओ कव्हर करणार आहोत। आणि आज आहे आपल्यासोबत सिद्धेश, मयुरेश आणि मयुरेशचा इकडे भाव आहे, तर चला आज आपण पूर्ण व्हिडिओ कव्हर करूया। गेटच्या आत एंटर केल्यानंतर उजव्या साईडलाच आपल्याला फ्लावर शो एक्झिबिशन पाहायला मिळत आहे, तर चला आपण तिकडे आतमध्ये जाऊया। इकडे आपल्याला वेलकम लिहिलेलं आहे, त्याला फुलांचं डेकोरेशन केलेलं आहे। पुढे आल्यानंतर इकडे आपल्याला चांद्रयान 3 थीम बघायला मिळतोय। हा समोर आहे रॉकेट। पूर्णपणे फुलांचं डेकोरेशन याला बनवलेलं आहे। चला आता इथून आपण पुढे जाऊया। पुढे आल्यानंतर इकडे आपल्याला झरा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्या साईडला 2 सांबर आहेत आणि या इकडे हत्ती बनवलेले आहेत, त्यांना सुद्धा फुलांचंच पूर्णपणे सजावट केलेली आहे। या साईडला इकडे आपल्याला झेब्रा पाहायला मिळतोय, त्याला सुद्धा फुलांचीच पूर्णपणे डेकोरेशन केलेलं आहे। आणि या साईडला इकडे आहे ते जिराफ, आर्टिफिशियल डेकोरेशन बनवलेलं आहे, हा बांबू पासून तयार केलेला आहे आणि इकडे त्याच्यावरती या कुंड्या ठेवलेल्या आहेत। आणि या इकडे खालच्या साईडला बघू शकता किती रंगीबिरंगी अशी वेगवेगळ्या प्रकारची फुलझाड आहेत, खूप छान वाटतात बघायला सुद्धा ही फुलं। या इकडे हा वाघ बनवलेला आहे बघू शकता, पूर्णपणे फुलांचा वापर केलेला आहे, येल्लो कलरच्या फुलांचा, अगदी उभे उभा रिअल वाला वाघ दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। इकडे हा इकडे आहे सिंह, त्याला सुद्धा एकदम छान डेकोरेशन केलेलं आहे। त्याच्या आयाळ एकदम भारी अशी, म्हणजे ग्रीन कलरचे जे वेली आहेत त्यांचा वापर करून बनवलेला आहे। या साईडला फुलांपासून बनवलेला जिराफ आहे, झेंडूच्या फुलांचा वापर केलेला आहे याच्यासाठी बघू शकता। खूप छान वाटतोय बघायला सुद्धा हा जिराफच्याच बाजूला आपल्याला इकडे अस्वल बघायला मिळतोय, त्याला सुद्धा खूप अशी छान डेकोरेशन केलेलं आहे फुलांचा वापर करूनच। हे इकडे आपल्याला सूर्यफूल पाहायला मिळत आहेत आणि सूर्यफुलामध्ये ना मधमाशा बसलेल्या आहेत, जे सूर्यफुलाचा जो गोड भाग असतो तो काढण्या प्रयत्न करत आहेत, म्हणजेच मध तयार करण्यासाठी जो त्यांना काही लागतं त्या गोष्टी त्यातून घेतात त्या। मला जवळून दाखवतो मी अजून एकदा, या इकडे वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावलेली आहेत आणि त्यांची नावं सुद्धा दिलेली आहेत, सुद्धा उंडल चिंचेचं झाड आहे इकडे याच्या आतमध्ये, आतमध्ये इकडे सोनसाफा आहे,
अशी वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत। या इकडे वडाचं झाड आहे, हा समोर जांभूळ आहे आणि हे बघू शकता खजूरचं झाड। या इकडे आपल्याला पंचतत्व का महारत्न असं दाखवलेलं आहे, म्हणजेच वायू, जल, अग्नि, पृथ्वी आणि आकाश या सगळ्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। खूप छान वाटतंय बघायला आणि चला इथून आपण पुढे जाऊया। या इकडे इंद्रधनुष्य बनवलेलं आहे, सात वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांचा वापर केलेला आहे, खूप छान वाटतंय बघायला। या साईडला इकडे पेपर क्राफ्टिंग आहे, पेपर पासून बनवली ही सगळी फुलझाडे आहेत, खूप छान अशी बनवलेली आहेत। हा समोर व्हाईट वाला मोर बघू शकता, पूर्णपणे पेपर पासून बनवलेला आहे। या साईडला इकडे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे कॅक्टसची झाडे बघायला मिळत आहेत, बघू शकता। जवळपास 20 ते 25 असे वेगवेगळ्या प्रकारचे कॅक्टसची झाड आहेत इकडे ठेवलेली, काटे बघू शकता याचे। या साईडला सर्व बोनसाई ट्रीचं सेक्शन आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे बोनसाई ट्री ठेवलेले आहेत। हा इकडे आहे वड आहे, इकडे आपला आंब्याचं झाड आहे, त्याला सुद्धा बोनसाई केलेला आहे आणि त्याला मोहर सुद्धा आलेला आहे आंब्याला। हा इकडे हा चिकूचं झाड आहे, बोनसा केलेलं लिंबाचं झाड आहे आणि त्याच्यावर छोटे छोटे लिंबू सुद्धा आलेले आहेत, दाखवतो तुम्हाला हे बघा। आणि लिंबाचं झाड जी फुलं येतात ती सुद्धा बघू शकता समोर। या इकडे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे फुलझाडांच्या कुंड्या बघायला मिळतात। ही झेंडूची फुलं आहेत आणि ही कदाचित अँटीमन नाव आहे या फुलांचा। या इकडे या साल्विया जातीची फुलझाड आहेत, इकडे सगळे साधा फुलीचे प्रकार आहेत। आता आपण फळभाज्यांचं सेक्शन आहे तिकडे आलेलो आहोत, इकडे वेगवेगळ्या प्रकारच्या फळभाज्या पाहायला मिळतात। या इकडे हा घेवडा आहे, इकडे साईडला फ्लॉवर आहे, आतमध्ये इकडे दुधी आहेत। हा इकडे पावटा आहे, या साईडला इकडे आपल्याला काकडी बघायला मिळते। खाली इकडे ही कांद्याची पात आहे,
हा इकडे हा समोर पडवळ आहे, इकडे या चवळीच्या शेंगा, खालती इकडे शिमला मिरची आहे, आतमध्ये कारलं आहे आणि हा समोर आहे वांगे, या साईडला ही भेंडी आहेत आणि आतमध्ये हा आणि इकडे छोटे छोटे टोमॅटोचं झाड आहे, छोटे छोटे टोमॅटो बघू शकता याच्यावर, या साईडला आतमध्ये हा शिराळ आहे, हा इकडे समोर आहे भोपळा, या इकडे बाजरीचं झाड आहे आणि त्याच्या बाजूला ही ज्वारीचं हे झाड आहे, या इकडे सगळी औषधी झाडे आहेत बघू शकता, हा इकडे आहे ही गवतीचा कढीपत्ता, खाली इकडे लिहिलेलं आहे त्याचं विखंड नाव आहे, त्याच्याच खाली इकडे हा पुदिनाचे झाड आहे, हा समोर आहे अपराजिता, खाली इकडे आहे शतावरीचं झाड आहे, त्याच्याच मागे ही तुळस आहे, या इकडे ओव्याचं झाड आहे, आतमध्ये अडुळसा, कोरफड आहे खाली, इकडे ही ब्राह्मणी म्हणून बोलतात ती वनस्पती आहे, या इकडे ही शतावरीचं झाड आहे आणि ही पानफुटी आहे जी मुतखड्यासाठी सुद्धा औषधी बनली जाते, हे इकडे रुईचं झाड आहे, त्याच्या बाजूला हे लाजळूचं झाड आहे बघू दाखवतो मी, कोवळं पान याच्यासाठी मला वाटतं जुनेवाली पानं पाहिजेत, बघू शकता कसं मिटलेली ती पानं, या इकडे फळझाड आपल्याला पाहायला मिळतात, या आहे अननसाचं झाड आणि इकडे हा सीता अशोकचं झाड, या साईडला हे पिंपळीचं झाड आहे, इकडे सोनटाका, त्या मागे फणसाचं झाड आहे आणि हे तर आपण मागाशी सुद्धा बघितलं होतं चिक्कूचं झाड, या साईडला काली मिरीची वेल आहे, या इकडे वेगवेगळ्या प्रकारचे असे छोटे छोटे स्टॉल आहेत, म्हणजे जे झाडांसाठी जे खाद्य वगैरे लागतं किंवा बियाण वगैरे असतात त्या सगळे स्टॉलची दुकान आहे तिकडे बघू शकता, खूप सारे स्टॉल आहेत, या साईडला नर्सरी रिलेटेड सगळे काही जे लागतात वस्तू ते ठेवलेले आहेत, इकडे औषधांचं दुकान आहे म्हणजे जे वाळवी वगैरे जे झाडांना लागते त्याच्यासाठी औषधं वगैरे मिळतात, या इकडे आपल्याला एक नर्सरीचं स्टॉल बघायला भेटलंय जे आपल्या थेट कोकणातून आलेलं आहे, बघू शकता समोर त्यांचा ऍड्रेस अशिका रोजरी दापोलीतून आलेले आहेत आणि इकडे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची फलझाडे पाहायला मिळतात, इकडे हा जांभूळ आहे, रामफळ, आवळा असे वेगवेगळ्या प्रकारची फलझाडे सुद्धा आहेत, मित्रांनो आता आपण राणीच्या बागेच्या जे फ्लॉवर शोचं एक्झिबिशन होतं तिथून बाहेर आलेलो आहोत, आतमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची फलझाडे फुलझाडे तशीच फुलांपासून बनवलेले डेकोरेशन सुद्धा पाहायला मिळाले, खूप छान होते असं बनवलेलं आणि हा व्हिडिओ आता आपण इथेच एंड करणार आहोत, भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच कळवा,
आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि राणीच्या बागेच्या आतमध्ये जे आपण एकदा प्राणी वगैरे सगळे एक्सप्लोअर केले त्याची सुद्धा व्हिडिओ मी व्हिडिओची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये पाहायला मिळेल. ती सुद्धा व्हिडिओ नक्कीच बघा. तोपर्यंत बाय बाय.